हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते उद्धव ठाकरे चक्क मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसतात, या पलीकडे काय बोलायला हवे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदेगड प्रवक्ते संजय शिरसाट यांनी बिहार येथील पाटण्यात विरोधकांच्या झालेल्या बैठकीबद्दल देत विरोधकांना टोला लगावला आहे. कसले ते पाटण्याची बैठक, ही बैठक जी आहे लोकसभेच्या पूर्वी अशा अनेक बैठका होत असतात. आता आमचे उद्धव ठाकरे, मी म्हणलो होतो की ते बसतील पहिल्या दुसऱ्या खुर्चीवर, पण पार्थ मुक्ती मोहम्मद काय ती बाईच्या बाजूला जाऊन बसले. हिंदुत्वाचे खंदे पुरस्कार होते, बसले होते बाजूला असे. आता ही वज्र मुठ इथंच तर सभा घ्यायला तयार नाही, तर कधी वज्र मुठ व्हायची? अशी काही होणार नाही आहे. यांना फक्त आता विरोधी पक्षापर्यंत जी काही मजल मारची ते करते. आज देशामध्ये पाहिलं तर लोकसभेमध्ये आजही विरोधी पक्ष नेता अस्तित्वात नाही आहे. तिथपर्यंत जरी गेलं तर नशीब यांचं. कालच्या बैठकीचा सूर असा आहे की फक्त राजकारणासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी देशप्रेमी एकत्रित आले असं त्यांनी. जेवढे बसले होते त्यातल्या अर्धे जेलमध्ये जाऊन आलेले, आता ते देश वाचायला निघालेत. आणि जो देशाचं नाव मोठं करतोय त्यांच्यावर टीका करायला लागली. हे असे उलटं राजकारण देश खपून घेणार नाही. आज मोदी आहे म्हणून पाकिस्तान असेल का चीन असेल का कोणी असेल, या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद त्यांची आता संपलेली आहे. म्हणून आज आमचा पंतप्रधान अमेरिकेच्या संसदेमध्ये जाऊन आज भाषण करतो, हे आपल्यासाठी अभिमान असला पाहिजे. कधी झालंय का, कधी घडलंय का, जे घडतंय त्याच्यावर सुद्धा कॉमेंट्स. चांगल्या गोष्टीचा भले कोणीही करो त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. हे विरोधी पक्षाच्या रक्तात नसल्यामुळे ते विरोधच करणार.